नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, आज म्हणजे पहिलं काम सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर मी म्हणलं की हे सगळं म्हणजे आपण तुळशीमध्ये दिवा लावतो पण त्याची साफसफाई करणं कधी कधी विसरून जातो. तर एक चार पाच दिवसामधून आपल्या तुळशीतला दिवा येतो, साफ केलाच पाहिजे. तर मी आधी तुळशीतला दिवा घेतला आणि घरामध्ये आणून ठेवला आठवणींनी आणि देवपूजा करून घेतली. कारण म्हटलं जर बाहेर राहिला तर मग तसंच विसरून राहतो, तर त्यामुळं आधी आणून ठेवला आणि नंतर देवपूजा करायला सुरू केलं. आणि छान अशी देवपूजा करून घेतली. आणि आमचा मण्या माझ्या मागंमागंच असतो, तो कुठंही जा माझ्याबरोबरच असतो. बाहेर गेलं की बाहेर येणार, आतमध्ये आलं की आतमध्ये येणार, असं त्याचं चालू असतं. म्हणजे माणसापेक्षा म्हणतात ना, म्हणजे मुक्या प्राण्याला जर जीव लावला ना तर ते आपला पिच्छा सोडित नाहीत, एवढं आपल्या जवळजवळ सारखं राहणार आणि त्याला बोललेलंसुद्धा कळतं, एवढा शहाणा झाला आहे तो. आणि ताईंनो, मी जे ते धूप लावते, मी आत्ता धूप लावते, तर ते धूप आहे ना, तर त्या धूप असं कंटिन्यू जळण्यासाठी एक थोडंसं म्हणजे त्याला आयड्या वापरले ना तर धूप चांगला जळतो. तर त्याच्यासाठी काय करायचं, धूप ज्यावेळेस आपण पेटवतो ना त्यावेळेस सगळाच धूप असा गरम करून घ्यायचा आणि नंतर मग धूप पेटवायचा, तर धूप असा कंटिन्यू आणि सगळा पूर्ण जळतो. तर मी तसंच करीत असते. आणि नंतर मग रांगोळी काढली छान अशी आणि तुळशीला पाणी घातलं. आणि जास्त पाणी पण नाही चालत तुळशीला, कारण एकतर पावसाळ्याचं काय होतं आहे, जास्त त्याच्यावर असा रोग पडल्यासारखा झाला आहे आणि किडे बसतात त्याच्यावर छोटे छोटे असे. तर फक्त थोडंसं कशी वरून धुवून काढली आणि पावसाने तर धुतल्या जाते पण आपण ज्यावेळेस झटकतो ना हाताने त्यावेळेस त्याचे जे खराब पानं असते तर काही असं ना, तर ते स्वच्छ होते. तर हे बघा आमचा मण्या असा. आणि आथर्व म्हणत होता की मम्मा तुलाही लाडावून ठेवलं आहे त्याला, तो तुझा पिच्छा सोडत नाही. तर हे बघा मी तुळशीतून आणलेला आठवणीने आधी दिवा स्वच्छ केला, कारण दिवा स्वच्छ करणं हे खरंच गरज असते. कारण असं मेनकट झाल्यासारखं, तिलकट झाल्यासारखं होतो दिवा. तर मी आता स्वच्छ घासून काढला आहे, कारण आपण ज्यावेळेस दिवा लावतो त्यावेळेस सगळं त्याच्या खाली असं तेल उतरतं. तर नेहमी म्हणजे असा तुळशीतला दिवा साफ करायला पाहिजे, नाहीतर मग ते जास्त जास्त तेलकट होत चालतो आणि मग निघतच नाही कसलंच. मग ते जास्त जाड जर कट चढला ना त्याला तर मग तर निघतच नाही लवकर. त्यामुळं कुठली बी वस्तू म्हणा काही म्हणा, पटपट असं जरा जास्त दाट असं स्वच्छ केलं ना तर ते आपल्यालाच बरं पडतं आणि सोपं जातं आपल्याला म्हणजे काम करायला पण ते. नाहीतर मग जास्त कपडा असू किंवा वस्तू असू जास्त घाण झाल्यानंतर घासायची म्हणलं, धुवायची म्हणलं, पुसायची म्हणलं तर त्याला जास्त वेळ जातो. उलटं आपल्याला असं वाटतं की खूप दिवसांनी केलं तर बरं आहे, जाऊ द्या कधीतरी करू. पण तसं न करता, कंटाळा न करता खरंच साफसफाई म्हणजे जास्त छंद ठेवायचा, साफसफाई करायचा, घरात आवरायचं. आणि हे बघा इकडं टी व्ही बघता बघता काहीतरी चाललंय. आणि हे बघा सगळं किचनवट आता मी स्वच्छ केलंय परत. आणि थोडे थोडे भांडे पडले ना की लगेचच मी म्हणजे असं थोडे भांडे असले कीच घासून काढीत असते, कारण जास्त जर भांडे पडले ना तर जास्त वेळ पण जातो आणि पटपट असं काम आवरायची सवय लागती. आणि पहिलं म्हणजे ते सांगते की मला पहिलं म्हणजे असं खूप थोडं काम असलं तर खूप टेन्शन यायचं आणि खूप असं म्हणजे जास्त असं वाटायचं की आता हे कधी होईल कधी होईल असं दडपण आल्यासारखं व्हायचं. नवीन संसाराला ज्यावेळेस आपण लागतो ना त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टींचंसुद्धा खूप असं दडपण आल्यासारखं होतं. आणि तीच गोष्ट आता आई इतकी सहज वाटायला लागती, कारण ती रुळलेला असतं तेवढं माणूस त्या संसारामध्ये म्हणायचं ते म्हणजे तसंच काहीचं होतं. हिरा जसा म्हणजे उघडून उघडून चमक येते त्याला तसंच आहे आपलंसुद्धा. म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन संसाराला सुरुवात केलेली असती त्यावेळेस आपल्याला कुठलीही गोष्ट खूप मोठी वाटायला लागते, खूप असं जड जातं काम करायला म्हणा किंवा सुचत नाही लवकर. पण तीच गोष्ट अगदी सहज होती आता. तर अनुभवाशिवाय किंवा म्हणजे प्रयत्नाशिवाय जास्त दिवस काही काळ गेल्याशिवाय कुठलीच गोष्ट येऊ शकत नाही माणसाला, तसंच आहे. आणि सकाळचे काम आवरून घेतल्यानंतर मग शेवटी आज शनिवार असल्यामुळं उशिरा स्वयंपाक होता. तर भेंडीची भाजी आणि चपाती केली, तर मस्त अशी एकदम भेंडीची भाजी सगळ्यांनाच आवडते आम्हाला. आणि आथर्वनी काय खाल्ली नाही, आथर्वसाठी वरण भात लावला नंतर. अरे पण मला नाही तसे भिंतीला खिळे ठोकलेले चांगले नसते, तर काय पण कारभार करायचा आणि ज्यावेळेस लक्षपूर्वक कामं करून घ्यायचे त्यावेळेस कुठं लक्ष जातं, सगळं लक्ष वोट तिकडे जाऊ द्या. हा तिकडे जाऊ द्या, वोट तिकडे जाऊ द्या. ज्यावेळेस खेळ ठोकून घ्यायचे कॅलेंडरला आणि घड्याळाला वरच्या रूम मध्ये खेळ ठोकून घ्यायला पाहिजे होता, तर तू लक्षात दिलं नाही. मला जे जे पाहिजे होतं, मला किचन मध्ये इथं मला खाली जे जे काय गरज होती ते मी माझं सगळं लक्षपूर्वक करून घेतल्या गोष्टी.
आणि आता तिथं वरती काही कॅलेंडर अडकायला किंवा खेळा नाही, घड्याळ अडकायला नाही, घड्याळासाठी खेळ लागत असतील, तर मग ते ड्रिल ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस तुमचे लक्ष कुठं असतं? कामं हे लक्षपूर्वक करून घ्यायचे असतात का नाही? मला वाटलं ठेवायचं घड्याळ करायचं टाइमर क्लॉक ठेवायचं असतो. काय भात शिजतोय आणि इकडं डाळ अथर्वसाठी हे चाललंय का आता? कारण अथर्व चपाती खाय ना आणखी जास्त, आणि हे बी खाय ना, काय होतंय काय माहिती त्याला एक खायला. येते येते ताप येते बरं का, खरंच येते ताप. झाली का देऊ का फोडणी? फोडणी देऊ का? मनी प्लांट चांगला फुटला आहे बरं का. वरती किती शेंडे आले बघ, दोन तीन, तीन शेंडे आले इथं नाही का. मस्त झालाय आता छान अशी ग्रीनरी किचनमध्ये करायची मला. आणखी आणखी करणार आहे, याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आणायचं आहे मला. पण आता काही गावातच जाणं होय नाही माझं, नाहीतर मला आणून ठेवायचं आहे त्याच्यात काहीतरी. ग्रीनरी अशी भरपूर करायची, पूर्ण अशी लाईन करणार आहे हिरवीगार किचनमध्ये. जिरा नाही वय स्वयंपाकी लागला स्वयंपाकाला आमचा. आता पाऊस पडल्यापासून असे छान मस्त झाडं झाले आहेत. पाऊस काळामध्ये एकदम असे सुंदर एकदम फुलतेत, आणि फुलंसुद्धा बघा किती छान आले आहेत. आणि मागं जाऊन खरं तर विचार करू वाटत नाही, कारण मागचं किती जरी काढलं किंवा आपल्या आयुष्यात काय घडलं काय नाही घडलं याच्यावर मला खरं तर जास्त ह्या गोष्टी शेअर करू वाटत नाहीत. झालं गेलं, दुःख विसरून जायचं असतं आणि पुढचं पॉझिटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह विचार करून चालायचं असतं, एवढंच एक मला माहिती आहे. त्यामुळं मी म्हणजे स्वतःला खूप मागं म्हणजे विसरायचा प्रयत्न करते की मागं आपल्या आयुष्यात काय झालं. आमचं म्हणजे सगळं रिवर्स येण्याला ज्याला त्याला ज्याचं त्याला माहिती आहे की कोण किती कारणीभूत आहे याला ते, तर त्याच्यामुळं लई खूप सांगत बसण्यात मला जास्त इंटरेस्ट वाटत नाही बरं का. पण खूप काही घडलेले आहेत आयुष्यात गोष्टी, खूप काही घडून गेलं आहे, खूप म्हणजे खूप. तर आता कुठं थोडंसं म्हणजे उभारी धरून जगावं वाटतं किंवा जगायला सुरू झालोय परत. काय झालं काय नाही, कोणी केलं कसं झालं काही माहीत नाही, कळलं नाही, पण खूप झालं वाईट. आणि वाईटातून आता चांगल्याकडं आपलं आपलं स्वतःच म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं. मला मागचं पाठीमागचं त्याच्यामुळेच काही काढू वाटत नाही. आणि स्वतःची कहाणी सांगत बसणं, मागचं हे करणं ते करणं लई आहे. आणि हे जवळजवळ आसपासच्या लोकांना तर सगळ्यांना माहीतच असतं की कशाने काय झालं आहे ते. तर जे म्हणजे लांबचे असतात, आता माझी मी यूट्यूबर असल्यामुळं थोडंसं जरा लांबच्या लोकांना माहीत नसतं की काय झालं आहे ते, पण जवळच्या लोकांना तर माहीतच असतं कशामुळं काय झालं आहे असंच. आणि मागचं काढायला लागलं की दुःख होतं, आणि माणूस कधीही दुःख विसरण्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. आता मी हे कामसुद्धा मी माझं दुःख विसरण्यासाठी थोडक्यात सुरू केलं आहे म्हणावं लागेल, कारण त्याच गोष्टीवर जर रिवाईज विचार करीत बसलं ना तर माणसाला जगता येत नाही, नीट सुखही लागत नाही. त्यामुळं थोडंसं मागं विचार टाकण्यासाठी पुढं काहीतरी नवीन करायचं म्हणून माणूस एक वेगळा मार्ग निवडीत असतं स्वतःसाठी आणि जगायला सुरू होत असतं. हेच एक पॉईंट आहे सुखी जगण्याचा. खरं तर सुखी जगण्याचा म्हणजे मूळ मंत्रच म्हणावं लागेल हा, की मागचं विसरायचं, पुढं चालायचं, पुढं नव्याने आपले स्वप्न बघायचे, नव्याने आनंद पॉझिटिव्ह राहायचा आणि आनंदी जगायचा प्रयत्न करायचा, आपल्याला स्वतःलाही आणि आपल्या कुटुंबालाही ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हेच आहे माझ्या मनामध्ये नेहमी असंच असतं, त्यामुळं मी हे सगळं करू शकते. नाहीतर तेच मागं जाऊन सगळं विचार करीत बसलं ना तर जगता येणार नाही. एवढं काय काय आयुष्यात घडून गेलेलं आहे आणि कोणाच्याही असतं वेगवेगळ्या कारणाने, त्यामुळं सोडून द्यायचं आणि पुढं चालायचं. पण शेतीच्या बाबतीत म्हणजे दुःख न विसरण्यासारखं आहे ते, लईच दुःख होतं. पण त्याच्यातून बी तुम्हाला मी नक्की माझी शेती दाखवणार आहे. आणि मी खूप वेळा म्हणलं पण मला त्यामुळं दाखवू वाटत नाही किंवा जाऊ वाटत नाही, पण खूप वेळा म्हणल्यामुळं आता मी दाखवीन म्हणलं आहे आणि आणखी दाखवली नाही. तर मी नक्की शेतामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढीन आणि तुम्हाला आमचं शेत दाखवेल मी. तर असंच आहे काहीसं. तर चला आता व्हिडिओ मी इथंच थांबवते माझा आजचा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.